राजधानी गारमेंट जंक्शन लेडीज। श्री कृष्ण भगवान की आज आपल्या सदा नगरीमध्ये पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून अतिशय आनंदामध्ये मोठ्या भक्तिभावाने मोठ्या श्रद्धेने अशा भव्य दिव्य हा दहीहंडी महोत्सव इथे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। असा या सुंदर महोत्सवापासून प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या बाळापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्रीमान सन्माननीय दिलीपजी बोरसे साहेब, त्याचबरोबर आपल्या सटाणा नगरीचे विद्यमान अध्यक्ष कर्तव्यदक्ष अध्यक्ष श्रीमान सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब, दत्तुभाऊ बैताडे साहेब, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले दीपकजी सोनवणे, सन्माननीय जेडी पवार साहेब, सन्माननीय परेश बापू कोवाडे साहेब, मयूरजी सोनवणे साहेब, आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांना हा योग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, जुळून आलेला आहे, ते सर्व सन्माननीय पिंपळेश्वर मंडळाचे सर्व सहकारी, विशेष करून मंडळाचे अध्यक्ष श्रीमान सन्माननीय दीपकजी खैरनार साहेब, उपाध्यक्ष श्रीमान सन्माननीय गजेंद्रजी सोनवणे साहेब, उपाध्यक्ष रवींद्रजी पगार साहेब, या मंडळाचे कडेवाचे मार्गदर्शक आणि मोलाचे सहकार्य करणारे श्रीमान संदीपजी देवळे साहेब, आता ज्यांनी प्रास्ताविक केलं महेंद्र दादा, अनेक मान्यवर या मंचावर उपस्थित आहेत, सन्माननीय व्यासपीठ वेळेचं भान ठेवत, आता तांबोळी साहेबांनी मदत केली, पाटील साहेबांनी मतदानाची मदत केली, अनेक मदत करणारे या ठिकाणी सहकार्य करणारी सन्माननीय मान्यवर मंडळी आहेत। त्याचबरोबर या दहीहंडी प्रसंगी विशेष म्हणजे काही सन्माननीय पथक गोपाल आणि गोविंदा या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पथक या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाला प्रोत्साहन आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व माता भगिनी तरुण मित्र वडील जाईल मंडळी आणि उपस्थित मित्रांनो, घडवून आणला त्याबद्दल मी मंचावर उपस्थित सगळ्या सन्माननीय अतिथींच्या वतीने, उपस्थित सटाणा शहरातील मायबापांच्या वतीने या मंडळाचा या मंडळाचे अध्यक्ष दीपकजी खैरनार आणि गजेंद्र देवळे या सोनवणे या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। आणि हार्दिक अभिनंदन करत असताना या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, धन्यवाद एवढ्यासाठी देतो की प्रत्येक देशाला एक स्वतःचा इतिहास असतो, स्वतःची संस्कृती असते, स्वतःची परंपरा असते, स्वतःच्या चालीरीती असतात, आणि त्या प्रत्येक देशवासियांची ती संस्कृती, त्या चालीरीती, त्या परंपरा, तो इतिहास जोपासण्याचं काम त्या देशवासियांचं विशेष करून तरुणांचं असतं। मला वाटतं आपलं पिंपळेश्वर मंडळ ही आपल्या देशाची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, ती परंपरेचं संगोपन करण्याचं काम आणि ती जोपासण्याचं काम करत आहे, जोपासत नाही तर पुढे नेण्याचं काम करत आहे, म्हणून त्यांना धन्यवाद देतो। अलीकडच्या काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा भांडीभार चाललेला आहे, पाश्चात्य संस्कृती घुसून पडत आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जो देश त्या देशातले तरुण आणि त्या देशातले देशवासी स्वतःची संस्कृती आणि परंपरा विसरतात, त्या वेळेला देश हा बुडत्या जहाजाचा प्रवासी होत असतो, अधोगतीला जात असतो। ज्या वेळेला ज्या देशाचे तरुण आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशाची संस्कृती जोपासत असतात, तर तो देश प्रगतीपथावर जात असतो। मला वाटतं आपल्या पिंपळेश्वर मंडळाने ही संस्कृती जोपासण्याचं आदर्श काम केलेलं आहे। मी पावसाचं भान ठेवत, वेळेचं भान ठेवत, तुमच्यामध्ये जास्त वेळ व्यत्यय न आणता मी थोडक्यात आपल्या सगळ्यांच्या वतीने या पिंपळेश्वर मंडळाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। त्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना सुनील दादा एक गोष्ट नमूद करेल, जे काम आपल्यात असलं
की त्या कामाला परमात्म्याचा आशीर्वाद असतो। त्यांच्या कामाला अनेक दिवसापासून हा तालुका हा महाराष्ट्र पावसाची वाट बघत होता। पावसाने हजेरी लावली आणि योग्य वेळेला पावसाने आशीर्वाद देत उघडाणी दिली। हा गोविंदांचा आणि गोपालांचा सन्मान परमात्मा श्रीकृष्णाने आणि पावसाने केलेला आहे। त्यांच्या बाबतीमध्ये बोलले की जे काम आत्म्यातलं असलं की परमात्म्याची साथ असते त्याच्या सातत्य असतं। मी ज्या वेळेला या मंडळाचं काम ऐकून घेतलं त्यावेळेला मला अभिमान वाटला की आमच्यासारखे राजकारणी हे ज्या वेळेला निवडणुका आल्यात की त्यावेळेला विविध उपक्रम राबवतात, वह्या वाटणं, रक्तदान करणं, वृक्षदिंडी काढणं, परंतु अशी जी काही सेवाभावी मंडळं असतात ही काम आत्म्यातनं करतात म्हणून यांच्या कामामध्ये सातत्य आहे। गेल्या 15 वर्षापासून रामनवमी आणि श्रीकृष्ण गोकुळ अष्टमी ते साजरी करतात। हे काम त्यांच्या आत्म्यात आहे आणि म्हणून त्यांच्या कामाला परमात्म्याची साथ आहे। मी या दहीहंडीच्या निमित्ताने एकच संदेश देईल आपल्या सगळ्यांना की दहीहंडी म्हणजे नुसतं येणं, सहभाग नोंदवणं, नाचणं, मस्ती करणं आणि दहीहंडी फोडणं एवढाच नाही। दहीहंडीमध्ये श्री कृष्ण भगवंताने आपल्याला सुंदर असा संदेश दिलेला आहे। तो संदेश आपण या दहीहंडीच्या माध्यमातून, गोपाल काकाच्या माध्यमातून आणि श्री कृष्णांनी जे काही आचरण, जे काही इतिहास घडलेला आहे, जे काही त्यांचं जीवनपट आहे त्याच्यातनं आपल्या सगळ्या माय बापांना दिलेला आहे। त्याच्यातनं सगळ्यात प्रमुख संदेश म्हणजे एकात्मतेचा संदेश दिलेला आहे, संतचा संदेश दिलेला आहे, सर्व जाती धर्म एकोप्याने नांदा हा संदेश त्यांनी दिलेला आहे। म्हणून श्री कृष्णांनी त्यांच्या दहीहंडीमध्ये, त्यांच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर श्रीकृष्ण नंद राजाचे राजघराण्याचे राजकुमार असताना सुद्धा गोपालांना, प्रत्येक जाती धर्माच्या गोपालांना एकत्र घेऊन एकत्र गोपाल हंडी केली आणि एकत्र दहीहंडीचा कार्यक्रम केला। सुदामासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला गावातला नंद राजाचा राजकुमार कुठे आणि सुदामा झोपडीतला कुठे? त्या सुदामाचा सुद्धा घरी आल्यानंतर, राजवाड्यामध्ये आल्यानंतर पाय धुवून स्वागत करणारा अतिथी देव भव असं म्हणून पाय धुवून स्वतः देवाने सुदामाचे गरिबाच्या झोपडीत केलेले। याच्यातूनच श्रीकृष्णांनी संदेश दिलेला आहे की गरीब छोटा असा भेदभाव नसतो, तुच्च अच्युत असा भेदभाव नसतो, जाती पातमध्ये कुठलाही भेदभाव नसतो। हे श्रीकृष्णांनी दहीहंडीच्या माध्यमातून आणि त्यांच्या आचरणातून आपल्याला दिलेलं आहे। आपण जर ते हंडी केलं आणि या देशातलं जर जातीय निर्मूलन झालं, छोटा मोठा गरीब छूट अछूत, तर हा देश जगामध्ये सर्व शक्तिमान झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं आज आपलं पिंपळेश्वर मंडळ हा एकात्मतेचा संदेश देत आहे। मी तमाम उपस्थित मायबापांच्या वतीने श्रीकृष्ण मंडळ, आपलं पिंपळेश्वर मंडळाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। त्यांच्या हातून अशा संस्कृतीचं, चालीरीती, परंपरांचं संगोपन व्हावं हीच शुभकामना भगवान श्रीकृष्णांच्या चरणी करतो। वेळेचं भान किंवा जास्तीचं न बोलता एकच सांगेन की तुम भलाई करते रहो बैठे पाणी की तरह, तुम भलाई करते रहो बैठे पाणी की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी कचरे की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी कचरे की तरह। धन्यवाद। जय हिंद। जय महाराज।